त्याचा उगाच त्रास होतो. त्याच्या मुळे न बोललेलंच बरं आहे. अजिबात बोलायचं नाही. आणि त्याने किती जरी प्रयत्न केला ना तरी बोलायचं नाही. देवाला नुसती आशनाय लावायची दादा. कारण थांब ऐक माझ. तेलाच त्याने तिला हलवायची बर. आणि तिला मला काहीतरी बोलायचं. काय बोलायचं तिला? आधी कॅडबरी काय बोलायचं? बोलायचं तर तुला कसं सांग? सांग की मित्र आहे. तुला मित्र आहे का? नाही तू. नाही नाही. काय राव असं सांगू शकत? असं असतं का? नाही. तिला काय आवडतं सांग? कॅडबरी आहे, बिस्किट आहे, कुठलं बेस्टेक नाही. बिस्किट आवडते तिला. ओरे हो नाही आवडत मला. म्हणलीला का ती तुझं कशी तुझी चॉईस? अरे वहिनीची आवडी निवडी नको लक्ष ठेवाय. ठेवाय मग राव. मग काय करायचं सांग? जाऊ बिस्किट बिस्किट घेऊ. बिस्किट नाही मग वालगत तर लईच आवाज यायला लागला. काय अख्खीच आल्यात काय? काय माहित. जगन बिगन आलाय का? जगे आलं तर मग आपलं काय काम होत? मग प्लॅनच फेस काढला आपण. ती मध्ये येत माहिती ना तुला? सारखं मध्ये येत. सारखं माझी मध्ये मध्ये त्याची दोन चेल ती. हा ते आता मागे तर गेलंय त्याच्या गावाला. हा ते आता ती कोण आधे का कोण? आध्याच ती मध्ये येईन आता ही दोघ. तर आपण कसं यांना कटवायचं ते आपल्या दोघांनाच माहिती. बरोबर. जवळ बी येऊन द्यायचं. हा तर ऐक. हा चल चालेल आपलं. चल ईशाच्या माग मागच करतोय का ती? सगळ्याच्या माग माग करत. आज या तर उद्या ती दसला असत. दिसतय कसं? त्याच तरी जरा भान ठेवा ते ना. कळतच नाही त्याला. जाऊन एक काम करू आज. ईशाला काय करू? ईशाला सांगू की आपण सूर्य बरं आहे का नाही. काय पण कर पण आजच्या दिवस बोलूच नको. असला पिटू का नाही सूर्याला? त्या अंधारात तरी दिसत का तरी पोरींच्या माग पळते. सूर्याची जिरवायची पण मी सांगाल तसं करायचं. मग जिरवायचे नाही जाळून धुरस ते काढायचं त्याचा. आता मग मी सांगाल तसं करावं लागल. तू बोल केला का? बोल की एकच काम करायचं. आता गेलं का नाही शाळेत गेलं की पहिलं ईशाकडे जायचं. त्याला सांगायचं हो की ईशा सूर्याकडे आजचा दिवस काय बघू नको बोल नको. ईशाने जर नाही बघितलं तर सूर्याची हो का अशी अशीच होईल. फक्त जाळंदूर निघणार वास आपल्याला आला पाहिजे फक्त कुठपर्यंत येते. ईशाकडे जायचं आणि म्हणायचं फक्त आजच्या दिवस सूर्याकडे बघू नको. अरे पण ते आपल्याला वाईट देत ना का? कोण? सूर्या. ईशा त्याच्याबरोबर नाही बोलले सूर्या घप राहणार. मग आपल्याला काय त्रास देणार आहे? आपण काय करू? सूर्याची काहीतरी चुकली लावू तिला. सूर्या असं करतो, सूर्या हे करतो, सूर्या गावातल्या पोलवरती पण लाईन मारतो. हा चालतंय. मग तर काय लागा ते बघणार पण नाही. सूर्याचा आहे का नाही असा बुडबुडच फुटतो सूर्याला. बुडबुड्या नाही, डायरेक्ट तव्यावर तापल्यावर नाही होईल त्याला. एक थांब एक काम करू काय माहिती. आता शाळेत गेलं का नाही पहिले ईशाकडे जाऊन तिला म्हणा तुला पाहिजे ते खायला देतो फक्त आहे का नाही. आज दिवस भर आहे का नाही. सूर्याकडे बघू पण नको, बोलू पण नको. पाहिजे ते खायला द्यायचं तिच्या अपेक्षा लय मोठ्या. आपल्या एक रुपया फार नुसतं म्हणायचं कोण देणार आहे तिला तवा. तिला नुसतं हो म्हणलं की तिला की चालतंय चालतंय म्हणते. माहिती नाही माहिती तुला ती पण दसली तर खायचं नाव काढलं की लगेच काही ना काहीतरी करणार. सूर्याला विसरण सगळ्यालाच विसरण. सूर्याला आहे का मला फक्त आहे का नाही. सूर्याला असं आहे का नाही नाराज आणि असं नुसतं असा जळकुकडा झालेला बघायचं आहे. लय दिवस झालं त्याला बघितलंच नाही तसा. मला ना त्याच्या डोळ्यातून पाणी बघायचं असेल. अरे बघ कुठं सगळीकडे फोडू फोडू करणार असा पाणी असा करणार काढणार असा आणि स्टाईल मारणार. मॅडम समोर पण झाके असा बघणार काय चालणार काय. अरे ते दिसतं कसं? मला तिला काय अजिबात पटत नाही ना का. आपलं साधं ते पण बरं. अरे काय पण मला वाटतं मुळव्याच झालाय त्याला. अरे पण एक काम करा जी ठरलंय का नाही ते आज दिवसभर करायचं. 100% आपला सपोर्ट आहे ना. फक्त ईशाला जाऊन सांगायचं पहिलं. तू सांगू का मी सांगू? आपण काय करू दोघही सांगू. दोघाचं नाव पुढे नका. एक जण कोणतरी जाऊ. ठीक आहे आपण तिकडे फिक्स करू कोणाला नका. मग एका जागाव नका. आपण दोघं पाहू म्हणलं दोघं जाऊ. काय झालं तर दोघाच्या अंगा सांगायचं. सूर्याला बघायचं नाही. जरा असा पेटवायचा ना. धूर पण सोबत निघला पाहिजे. धूरच निघला पाहिजे. आपण कितीला मानला तरी वाचायला पाहिजे. पादर बिदंती काहीतरी. अरे किती वाट बघायची किती वेळ थांबलं इथं.
पण अस्तुर्जाची पूर्ण वाट लावायच्या. वाटलं सांगितलंय तसं कर फक्त. तुला माहिती मी बोललेलं खरं होतं सगळं. आणि ती सूर्याच्या नजरेमध्ये पडलीच पाहिजे. अरे लका पाहू पाडो ना असं तुला मागाशी काय म्हणलंय. जाळून दूर निघला पाहिजे पाहिजे. बस म्हणजे बस लिहिलं जात. आली आली ईशा इकडे की बोलते. इकडे ये ना जरा जवळ ये की लोक बघतात ये जवळ. तू बोल तू बोल. तुला ना काहीतरी सांगायचं. सूर्या नाही का सूर्या वरा गा गा गावात ना एक नवीन पोरगी आली होती. तिच्या माग लागलंय. हा तिला चॉकलेट देतोय गोळ्या देतोय. 100 वाली कॅडबरी दिली त्यांनी. हो मग आणि तुला 5 रुपयाची देतोय. ती पहिल्यातले ती किती दिवसाची पडलेली असते दुकानात. नाही काय सांगू तुला. ते 5-स्टार हॉटेलमध्ये ते काय म्हणतात ते दुकान नसतं का तसलं. ती फ्रीजर ब्रिजर असतात सगळं साईडनं. तसल्यातली बर्फातनं काढलेली कॅडबरी. कसले भारी काय सांगू तुला. दिसत तर लय भारी होती. एवढीच अशी होती मला वाटतं. अगं तुला त्याच्यापेक्षा किती का भारी भेटेल. कसं दिसतो ती. कसलं भांगार जर ती. आणि तू कसली भारी आहे. कशाला त्याला नादी लागते. बोलू पण नका त्याच्या बरं. सांग की अरे तू बोलली का नाही. त्याला वाटतं लय दादागिरी. आमच्या दादागिरी करतो ईशा अशी तशी. बोलूच नको मग ती बघ कसं करतोय. सांगेल तसं करा बरं का. आता तुम्ही जावा. हिला सांग बरं का. तुझ्या सांग ना ती मोकार कुठं ना करेल वाईट डॉक्टर. जावा जावा आम्ही परत नाही तो जावा. काय झालं. बोल ना काय त्याला पिल्लो. काय बोल का बोलत ना आमच्यावर तुम्ही. होय त्या बुट्टीने सांगितलं असं काय. हा हिनीच सांगितलं. सांग की का बोलत ना आमच्यावर. ती सांगते काय. तुला कॅडबर कशासाठी दिलते. तिच्यासाठी दिलते ना. बघू पिशवी तुझी इकडं. बघू दाखव बरं. ते बघ आता आपण कुणासाठी द्यायला दिलं पाहिजे. कोण ठेवती. कोण मोठे उचलो उचलो आपटे. तुला द्यायला लावलेलं ना. दिलं का नाही दिले तू. काय लावलेलं. का बोलत नाही तुम्ही. काय कारण मिळणं नाही का नाही. कुणी माझ्या विषयी तुला फुगावलंय का. माझ्या विषयी तुला कुणी काय फुगावलंय का. मग कोण काय बोललंय सांगा. चला लवकर सांगा. का नाही बोलायचं.